नमस्कार, मी डॉक्टर योगेश मुरकूट. येत्या 16 मार्च 2020 रोजी आम्ही आमचे स्पंदन क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर सिंदखेड राजा येथे बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे हाडांची घनता, ज्यामध्ये हाडांची ठिसूळता काय असेल किंवा भरीव आहेत का हाडं, या संबंधितली ही तपासणी असणार आहे. तर ही आम्ही हा जो कॅम्प अरेंज केलेला आहे, तर यापूर्वीसुद्धा आम्ही एक 3 कॅम्प अरेंज केले. तर यामधला आम्हाला जे वैशिष्ट्यपूर्ण माहिती हाती आलेली आहे, त्यानुसार बऱ्याचशा लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याचे प्रथमदर्शनी या तपासणीमधून आम्हाला निर्देशन झालं. तर ही तपासणी अधिकाधिक लोकांची व्हावी, अधिकाधिक वयोगटाप्रमाणे आम्ही यावेळेस वर्गीकरण करून सर्व तपासणी करण्याचं ठरवलेलं आहे. तरी ह्या तपासणीचे जी वैशिष्ट्ये आहेत किंवा कुणासाठी ही तपासणी गरजेची आहे, तर त्या व्यक्तींची साधारणतः खालीलप्रमाणे आपण याला म्हणू शकतो. तर ज्या व्यक्तींना सतत त्यांचे हातपाय दुखत असतात, त्यांच्या आईवडिलांपैकी कोणाचे मांडीचे हाड मोडले गेलेले असेल, किंवा काही महिन्यापूर्वीपासून त्यांना काही स्टिरॉईड औषधी जर चालू असतील, तर अशी रुग्णसुद्धा या तपासणीला सहभाग देऊ शकतात. तसेच एखाद्या व्यक्तीला मानेमध्ये दुखणे, कमरेमध्ये दुखणे, गुडघ्यांमध्ये दुखणे किंवा त्याचे गॅप पडलेले आहेत, तर अशी व्यक्तीसुद्धा या तपासणीला सहभाग देऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्यांचे काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झालेला असेल, असे व्यक्तीसुद्धा या तपासणीला सहभाग देऊ शकतात. तसेच ज्यांना आमवात, संधिवात यासारखे जे व्याधी आहेत, तर हे झालेले असतील, किंवा ज्या व्यक्तींमध्ये मद्यपान किंवा धूम्रपानाचे अतिप्रमाण आहे, तर हे व्यक्तीसुद्धा या कॅम्पला सहभाग देऊ शकतात. तसेच प्रमाणे ज्या व्यक्तींना जे कामाचं स्वरूप आहे त्यांचं, तर हे उन्हात कमी आणि सावलीत जास्त किंवा बैठक काम जास्त आहे, हार्डवर्कपेक्षा जे कठीण काम म्हणतो आपण, श्रमाचं काम म्हणतो, त्यापेक्षा जे बैठक काम ज्याचं जास्त असेल, त्या व्यक्तींनीसुद्धा ही तपासणी करून घ्यायला काही अडचण नाही. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे वजन हे अतिरिक्त वाढलेले आहे, आणि त्या व्यक्तींनीसुद्धा ही तपासणी करून घेणे गरजेचं राहील त्याच्यातली. तसेच कुणीही साधारणतः आता एक आम्ही लक्षात येतं आहे की 20 ते 22 वर्षाच्या व्यक्तींमध्ये सुद्धा हाडांची कमजोरी लक्षात येते, अंगाला गळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर कुणीही व्यक्ती ज्यांचं वय 20 वर्ष प्लस किंवा 25 वर्ष वगैरे अशी जी व्यक्ती आहे, तिथून पुढची वयोगटातील सर्व व्यक्ती या तपासणीसाठी सहभाग घेऊ शकतात. जेणेकरून या जी तपासणी आहे, तर ही तपासणी होऊन आपल्याला एक योग्य निदान आपल्या हाती मिळू शकेल. ही तपासणी जी आहे, तर इतर ठिकाणी जर आपण बाहेर जर विचार जर केला, तर ही 800 ते 1200 रुपयापर्यंतच्या किमतीची ही तपासणी असते. ही पूर्णतः या ठिकाणी मोफत केल्या जाणार आहे. त्यासोबत या ठिकाणी जो डॉक्टरांचा सल्ला आहे, तर हा पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच या तपासणीसाठी जर आपल्याला तपासणीनंतर काही जर यामध्ये आढळतं आहे की काही हाडांशी संबंधित त्रास आहे, तर हाडं भरण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, आणि यासाठी जर काही पंचकर्माचे उपचार आहेत किंवा इतर काही जे तत्सम उपचार आहेत, हे करण्याची जर गरज जर पडणार असेल, तर त्यासाठी आम्ही उपचारांमध्ये सूट दिल्या जाणार आहे. तर आणि लगेच समजा एखाद्या व्यक्तीला असं आवश्यकता वाटलं की समजा मला आज रोजी ही तपासणी मी केली आणि यामध्ये माझा जो टी स्कोर आहे तो असा असा निगेटिव्ह आलेला आहे, आणि हा मला 3 महिन्यानंतर पुन्हा तपासून घ्यायचा आहे, तर नक्कीच हा टी स्कोर तपासण्यासाठी 3 महिन्यानंतर आपण पुन्हा बोन मिनरल डेन्सिटी हा कॅम्प त्याच रुग्णांसाठी अरेंज करणार आहोत ज्या रुग्णांची 3 महिन्यापूर्वी आता आपण तपासणी केलेली असेल. त्यामुळे ज्या रुग्णांना अशा स्वरूपाचे काही त्रास असतील किंवा काही जे काही वारंवार अशा स्वरूपाचे त्रास होत असतील किंवा होण्याची संभावना असेल, तर असे रुग्णसुद्धा याला सहभाग देऊ शकतात. कुठलीही सामान्य व्यक्ती ज्यांना ह्या तपासणीला सहभाग द्यायचा आहे, ज्यांचं वय 20 वर्ष आहे, तर ते व्यक्ती 20 वर्षाच्या वर आहे, तर ते व्यक्ती या कॅम्पला सहभाग देऊ शकतात. या कॅम्पमध्ये जी औषधोपचार वगैरे केला जाणार आहे तिथला, किंवा औषधोपचार दिला जाणार आहे, तर यामध्ये काही ज्या निर्धारित औषधी आहेत, तर त्यामध्ये काही प्रमाणात सूट असणार आहे, आणि इतर जे काही उपचार असतील, तर यामध्ये सुद्धा आम्ही काही सूट देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यामुळे ज्या गरजू व्यक्तींना या तपासणीला सहभाग द्यायचा असेल, त्यांनी नक्कीच या कॅम्पला सहभाग द्यावा. आणि ज्याची नोंदणी आपल्याला येत्या 14 तारखेच्या आत पूर्ण करायची आहे, आवश्यकता असल्यास किंवा गरज वाटल्यास की 15 तारखेपर्यंत काही तर नोंदण्या ज्या आहेत, त्या 100 नोंदण्या जर पूर्ण झाल्या नाही, तर 15 आणि 16 तारखेला ज्या स्पॉटवरसुद्धा नोंदणीची काही व्यवस्था होऊ शकते का असाही आम्ही विचार करतोय. परंतु ही 100 रुग्णांचीच तपासणी असल्यामुळे या नोंदणीला आपण जे व्यक्ती आहेत, तर हे नक्की सहभाग देऊ शकतात आणि आपली नोंदणी वेळेच्या या ठिकाणी करून ह्या कॅम्पचा जो फायदा आहे तो आपण घेऊ शकतात. धन्यवाद.